21 अप्रैल 2023 को एग्रोवेट एग्रो इंजीनियरिंग मित्र परिवार की ओर से पत्रकार परिषद का आयोजन किया गया और इस पत्रकार परिषद के माध्यम से एग्रोवेट एग्रो इंजीनियर मित्र परिवार ने डॉक्टर पंजाबराव देशमुख की स्मृति में पूरे देश भर में भारतीय कृषि विज्ञान का आयोजन किए जाने की सरकार से मांग की। इस पत्रकार परिषद के दौरान एग्रोवेट एग्रो इंजीनियरिंग मित्र परिवार के सचिव प्रणय पराते ने हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज से बात करते हुए क्या कुछ जानकारी दी, आइए देखते हमारी इस खास रिपोर्ट में। एग्रोवेट एग्रो इंजीनियरिंग मित्र परिवार तरफे हमें सगळ्यात पहले आपला धन्यवाद आणि स्वागत करतो। डॉक्टर भारताचे पहिले कृषी मंत्री शिक्षण महर्षी शेतकऱ्यांचे कुलदैवत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने दरवर्षी भारतात अनेक अलग ठिकाणी भारतीय कृषी विज्ञान काँग्रेसचं एक परिषद घेण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि आता 125वी जयंती पाऊसाहेबांच्या नावाने महाराष्ट्र शासन करत आहे, म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाला आणि महाराष्ट्राच्या सगळ्या खासदारांना आणि आमदारांना विनंती करतो की त्यांनी प्रधानमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून पत्रव्यवहार करून भारत भाऊसाहेबांच्या जयंती किंवा पुण्यतिथी प्रत्यर्थ एक दरवर्षी भारतामध्ये भारतीय कृषी विज्ञान काँग्रेसचं आयोजन करावं हीच भाऊसाहेबांना खरी श्रद्धांजली आहे। भाऊसाहेबांच्या जन्मस्थळी कृषी महाविद्यालय काढणं हे भाऊसाहेबांना खरी श्रद्धांजली नव्हे, हे आमची महाराष्ट्र शासनाला नम्र विनंती आणि भाऊसाहेबांवरती प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांना आम्ही नम्र विनंती करतो ॲग्रेवेट करके की तुम्ही या प्रश्नाला तडीच लावा आणि केंद्र शासनाकडे हा प्रश्न मार्गी लावून पत्रव्यवहार करून ही भाऊसाहेबांच्या 125व्या जयंती प्रत्यर्थ ही मागणी पूर्ण व्हायला हवी अशी आमची इच्छा आहे। जय हिंद, नमस्कार। मी प्रणय पराते, सचिव ॲग्रोवेट इंजिनियर मित्र परिवार, हे श्री दिलीप मोहितकर अध्यक्ष ॲग्रोवेट मित्र परिवार, अजय तायवाडे ॲग्रोवेट ॲग्रो इंजिनियर्स मित्र परिवार सहसचिव, लक्ष्मीकांत पटेल कोषाध्यक्ष ॲग्रोवेट ॲग्रो इंजिनियर, ऐसी ताजा खबरों की अपडेट के लिए आप देखते रहिए जी इंडिया न्यूज़। हमारे चैनल को लाइक करें, ज्यादा से ज्यादा शेयर करें और सब्सक्राइब करें।